विद्यार्थी मित्र हो, आपण बीए प्रथम वर्षासाठी जे काही विद्यापीठाने नेमून दिलेला अभ्यासक्रम आहे त्यामध्ये निवडक अशा संतांची अभंगवाणी आपणास अभ्यासपत्रिकेमध्ये दिलेली आहे। त्यामध्ये काही संत आहे, त्यामध्ये पहिले संत आहे संत ज्ञानेश्वर, यांच्या एकूण चार संतांचा सॉरी संत ज्ञानेश्वर यांच्या चार अभंगाचा समावेश आहे। त्यानंतर आहे दोन संत नामदेव, संत नामदेव यांच्या एकूण पाच अभंगांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे। त्यानंतर क्रमांक तीनचे संत आहेत, यामध्ये संत गोरा कुंभार यांची अभंग रचना आहे। संत गोरा कुंभार यांच्या चार अभंगाचा समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे। त्याच्यानंतर संत सेना नाभी हेही एक महत्वपूर्ण संत आहे, त्यांच्याही एकूण चार अभंगाचा विचार या अभ्यासक्रमामध्ये करण्यात आलेला आहे। त्यानंतर पुढील संत आहे ते संत चोखा मेळा, त्यांचे एकूण चार अभंग अभ्यासक्रमासाठी आहेत। त्यानंतर क्रमांक सहा, यामध्ये संत जनाबाई यांच्याही चार अभंगांचा विचार करण्यात आलेला आहे, किंवा चार अभंग अभ्यासक्रमासाठी आहे। त्यानंतर संत एकनाथ यांच्याही एकूण चार अभंगांचा विचार येथे करण्यात आलेला आहे। त्यानंतर पुढील संत आहेत संत तुकाराम यांच्या एकूण सहा अभंगाचा समावेश या ठिकाणी आहे। असे एकूण आठ संत अभ्यासक्रमामध्ये असून त्यांच्या काही निवडक अभंगाचा समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे। या संतांच्या रचनेमधून त्या काळची परिस्थिती याचा बोध तर होतोच, परंतु या विविध संतांनी आपल्या अभंगाच्या माध्यमातून ज्या विषयांचे वर्णन केलेलं आहे त्यामधून तत्कालीन समकालीन राजकीय धार्मिक आर्थिक या परिस्थितीचा बोध होतो। याशिवाय भक्तिमार्ग कसा आहे, कशा स्वरूपाचा आहे, भक्ती कशा प्रकारे केली पाहिजे हाही भाग काही अभंग रचनेतून दिसून येतो आहे। आपण पाहिलं की भक्त कुंडलिकापासून जे पंढरपूर आहे ते पंढरपूर आणि त्या पंढरपूरमध्ये असणारे विठ्ठल रुक्मिणी हे देवता महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे असं म्हटलं जातं। पंढरपूर या ठिकाणी आषाढी आणि कार्तिकी या प्रसंगी अतिशय मोठी यात्रा भरत असलेली दिसून येते। असंख्य वारकरी या यात्रेमध्ये येतात। पंढरपूर याला भूवरील वैकुंठही समजलं जातं। या भागवत संप्रदायाचा पाया रचण्याचं काम संत ज्ञानेश्वर महाराज यांनी केलेलं आहे आणि या भागवत संप्रदायाचा कळस होण्याचं भाग्य इथे संत तुकाराम महाराज यांना लाभलेलं आहे।
मराठी संतांनी जे केलेले हे महत्त्वपूर्ण कार्य आहे, या कार्याच्या एका अभंगातून अतिशय समर्पक शब्दामध्ये संत बहिणाबाई यांनी या ज्ञान मंदिराचं अतिशय समर्पक अशा शब्दामध्ये वर्णन केलेलं आहे। त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे, संत कृपा झाली इमारत खळा आले, ज्ञाने देवे रचिला पाया उभारले देवालय, नामा त्याचा किंकर तेने केला हा विस्तार, जनार्दने एकनाथ खांब दिदला भागवत, तुका झालाशे कळस भजन करा सावकाश, बहिणी म्हणे खडकते ध्वजा निरूपण केले पूजा। या अभंगाच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये जो हा भक्ती संप्रदाय निर्माण झाला आणि यामध्ये जे काही महत्त्वपूर्ण संत आहेत आणि यांच्या समकालीन संत आहेत, यांचं फार मोठं आणि महान असं योगदान लाभलेलं आहे। आपल्या अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून आणि जे नेमलेले संत आहेत आणि त्यांच्या ज्या काही निवडक रचना आहेत, याविषयी आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून असलेला महत्त्वपूर्ण भाग समजून घेणार आहोत। यातील पहिले जे संत आहेत, संत ज्ञानेश्वर यांच्या थोडक्यात ज्या या पुस्तकामध्ये नेमण्यात आलेल्या पुस्तकामध्ये जो थोडक्यात परिचय दिलेला आहे आणि संत ज्ञानेश्वर यांचे जे एकूण चार अभंग अभ्यासक्रमासाठी नेमण्यात आलेले आहे, याचा विचार क्रमाक्रमाने आपणास करावयाचा आहे। आजच्या तासिकेमधून आपण थोडक्यात संत ज्ञानेश्वर महाराज यांचा येथे जो डॉक्टर किशोर सामंत यांनी परिचय करून दिलेला आहे, त्यांचं कार्य वर्णन केलेलं आहे, त्यांची महानता वर्णन केलेली आहे, ती आपण प्रथमतः समजून घेणार आहोत आणि त्यानंतर जो नेमून दिलेला अभ्यासक्रम आहे, त्यांचे जे निवडक अभंग आहे, याविषयीची चर्चा आपण करणार आहोत। ज्ञानेश्वरांची जी अभंग रचना आहे त्याचा भाग थोडक्यात आपण नंतरच्या तासिकेमध्ये समजून घेणार आहोत, पण त्याही प्रथम आधी संत ज्ञानेश्वर यांचा जो थोडक्यात परिचय करून देण्यात आलेला आहे तो आपण या ठिकाणी घेणार आहोत। संत बहिणाबाई यांनी जो भाग वर्णन केलेला आहे त्यातून आपण या विविध संतांच्या कार्याचा थोडक्यात उल्लेख केलेलाच आहे। त्यामध्ये संत ज्ञानेश्वर असतील, संत नामदेव असतील, संत एकनाथ असतील, संत तुकाराम असतील, हे आणि इतर जे आता आपण विविध संत या ठिकाणी पाहिलेले आहे त्या सर्वांच्या रचना अभंग स्वरूपाच्या रचना आपल्या अभ्यासक्रमासाठी आहेत। पाहूया या ठिकाणी संत ज्ञानेश्वरांचा परिचय, त्यांचं कार्य कशा पद्धतीने वर्णन केलेलं आहे ते। संत परंपरांच्या इतिहास, संत परंपरेच्या इमारतीचा पाया महाराष्ट्रामध्ये संत ज्ञानदेव किंवा यांना संत ज्ञानेश्वर असेही म्हणतात यांनी घातलेला आहे आणि संत तुकोबा किंवा संत तुकाराम महाराज यांनी या ज्ञान मंदिरांचा कळस होण्याचं भाग्य त्यांना लाभलेलं आहे। जगाच्या कल्याण संतांच्या विभूती देहे कष्टविती उपकारे, म्हणजे हे जे संत आहे, संत ज्ञानेश्वर असते, संत तुकाराम असते, संत एकनाथ असते, संत चोपडाबाई असते किंवा पुढे सोयराबाई आहे, संत नामदेव आहे, सेनानावी आहे, गोरा कुंभार आहे, सावता माळी आहे, असे विविध संत प्रत्येक समाज हे विविध संतांनी
आपल्या अभंगपणीच्या माध्यमातून आपल्या भावना, आपले अनुभव, तत्कालीन परिस्थिती वर्णन केलेले आहे, चित्रित केलेले आहे। बहुजन समाजातील सर्व संत या वारकरी संप्रदायामध्ये दिसून येतात आणि इथे भक्तीचा अधिकार सर्वांना आहे हे तत्वच या ठिकाणी त्यांनी स्वीकारलेलं असल्यामुळे या वारकरी संप्रदायामध्ये बहुजन समाजातील लोक संत एकत्र आलेले या ठिकाणी आपणास दिसून येतात आणि मानवतावादी दृष्टिकोनातून या सर्वच संतांनी रचना केलेली आहे। साध्या सोप्या भाषेमधून भक्तीचं तत्वज्ञान त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। 13व्या ते 17व्या शतकातील संत परंपरेचे सार्थ मूल्यमापन बहिणाबाई शिवूरकर यांनी केलेलं आहे। आपण जो आता एक बहिणाबाईचा अभंग पाहिला, संत कृपा झाली इमानत कळा आहे, हा जो महत्वपूर्ण असा अभंग आहे तो अभंग संत बहिणाबाई शिवूरकर यांनी लिहिलेला आहे आणि या अभंगामधून त्यांनी 13व्या शतकातील संत ज्ञानेश्वरापासून 17व्या शतकातील संत तुकारामापर्यंतचा यातील विविध संतांचं कार्य, त्यांचे योगदान अतिशय समर्पक शब्दामध्ये वर्णन केलेलं आहे। एक सार तास संत चळवळीचं मूल्यमापन त्यांनी केलेलं आहे। आजवरच्या संत साहित्याच्या आणि संत चळवळीच्या मूल्यमापनाचा कळसा अध्यायही या बहिणाबाईच्या अभंगामधून दिसून येतो। संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम हे भागवत धर्माचे चार मुख्य खांब आहे ते त्यांनी या अभंगामधून वर्णन केलेलं आहे। संतत्व आणि कवित्वाचे अद्वैत हाच खर तर संत साहित्याचा मूलभूत गाभा आहे, संत साहित्याचे अंतप्रवाहाचे मर्मही आहे। महाराष्ट्रामध्ये हा जो वारकरी संप्रदायाने जे संत परंपरा उदयास आलेली आहे त्या संतांचा परिचय व्हावा या उद्देशाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथील मराठी विभागाने जो महाराष्ट्रीयन संत परंपरेच्या अभंग वाङ्मयाचा विद्यार्थ्यांना परिचय व्हावा या दृष्टिकोनातून हे अभंग आविष्कार या नावाचं पुस्तक तयार केलेलं आहे। यामध्ये अभ्यासक्रमासाठी 19 संत आहे आणि त्या अंतर 8 संतांच्या काही संतांचे 4 काही संतांचे 5 अभंग या अभ्यासक्रमामध्ये ठेवण्यात आलेले आहेत। या अभ्यास पत्रिका ठेवण्यामागचा उद्देश या ठिकाणी सांगताना असं म्हटलेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागाने BA ऐच्छिक प्रथम सत्राकरिता महाराष्ट्रीयन संत परंपरेच्या अभंग वाङ्मयाचा परिचय व्हावा, संत वाङ्मयाच्या आकलनाची गोडी विद्यार्थ्यांना लागावी हा उद्देश समोर ठेवून यामध्ये संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम यांच्यासह या संतांच्या समकालीन संत गोरा कुंभार, संत सेनानाही, संत चोखामेळा आणि संत जनाबाई यांचाही यांच्या निवडक अभंगाचा समावेश या अभ्यासपत्रिकेमध्ये केलेला आहे। यामध्ये प्रथम आपण संत ज्ञानेश्वर किंवा संत ज्ञानदेव यांचा थोडक्यात परिचय घेऊन त्यांच्या अभंगाविषयी विवेचन नंतर करणार आहोत। संत ज्ञानदेव नाथ संप्रदायिक होते, तर जो इथे पाठ्यपुस्तकामध्ये किंवा अभ्यासक्रमामध्ये किंवा पुस्तकामध्ये जे विवेचन केलेलं आहे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या कार्याचं तोच भाग या ठिकाणी आपण पाहणार आहोत। डॉक्टर किशोर सानप या ठिकाणी असं वर्णन करत आहेत की संत ज्ञानदेव हे नाथ संप्रदायिक होते, नाथ संप्रदायाची परंपरा पुढे चालू ठेवण्याचं काम संत ज्ञानेश्वर किंवा संत नामदेव यांनी केलेलं आहे। इथे थोडक्यात नाथ संप्रदायाची परंपरा
डॉक्टर किशोर सामंत या ठिकाणी उल्लेख करतात। यामध्ये आदिनाथ, मत्स्येंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, निवृत्तीनाथ, ज्ञाननाथ उर्फ ज्ञानदेव तुम्हाला ज्ञानेश्वर असे म्हणतात। असे असून संत निवृत्तीनाथ यांना ज्ञानोबांनी गुरु मानलेले आहे। या ठिकाणी निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपानदेव आणि संत मुक्ताबाई ही चार भावंडे आहेत। निवृत्तीनाथ हे थोरले आहेत, सर्वात मोठे आहेत। त्यानंतरचे ज्ञानेश्वर आहे, त्यानंतर सोपानदेव आहे आणि त्यानंतर मुक्ताबाई आहे। संत ज्ञानेश्वरांनी आपले वडील बंधू किंवा मोठे बंधू निवृत्तीनाथ यांना गुरु मानलेला आहे आणि त्यांच्याकडून आता आपण इथे उल्लेख केलेला आहे की संत ज्ञानदेव हे नाथ संप्रदायातील होते। नाथ परंपरेने आलेली ही परंपरा संत ज्ञानेश्वरापर्यंत अशा पद्धतीने पोहोचलेली आहे, त्याची परंपरा त्यांनी वर्णन केलेली आहे की आदिनाथ हे मूळ पुरुष किंवा मूळ संप्रदाय असलेले नाथ सांप्रदायिक आहेत। आदिनाथ हे प्रथम आहे, त्याच्यानंतर मत्स्येंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, निवृत्तीनाथ आणि नंतर ज्ञानदेव किंवा ज्ञानेश्वर अशी ही परंपरा आलेली आहे। म्हणजेच नाथ संप्रदायाची परंपरा जी आदिनाथापासून सुरू झालेली आहे ते संत ज्ञानेश्वर यांच्यापर्यंत आहे। या ठिकाणी उल्लेख केलेला भाग हा की निवृत्तीनाथ यांनीही नाथपंथांची दीक्षा घेतलेली आहे आणि त्यांच्याकडून संत ज्ञानेश्वरापर्यंत ही पोहोचलेली आहे। निवृत्तीनाथांना ज्ञानेश्वरांनी गुरु मानलेले आहे। सोपानदेव, मुक्ताबाई अशी ही चार भावंडे आहेत। ज्ञानेश्वराने जे मराठीमध्ये साहित्य निर्माण केलेलं आहे किंवा जे ज्ञानेश्वरी हा जो त्यांचा ग्रंथ आहे त्यालाच भावार्थ दीपिका असंही या ठिकाणी म्हटलं जातं। ज्ञानेश्वरांनी जे संस्कृत भाषेमध्ये असणारी भगवद्गीता आहे ती मराठी भाषेमध्ये लिहिलेली आहे, म्हणून त्याला देशिकार लेणे असं या ग्रंथाला म्हटलं जातं। ज्ञानेश्वरीला भावार्थ दीपिका, त्याचबरोबर ज्ञानेश्वरी पण तिला देशिकार लेणे असं या ठिकाणी म्हटलं जातं। संस्कृतातील भक्तिप्रवण तत्वज्ञान आणि अध्यात्म पहिल्यांदाच ज्ञानोबांनी देशी भाषा प्राकृतात मराठीत रचून जनसामान्यासाठी ज्ञान ग्रंथाचे दारे उघडलेली आहे। इथे एक भाग लक्षात घेणं गरजेचं आहे की पूर्वीच्या काळामध्ये संस्कृत भाषा ही प्रचलित होती आणि संस्कृत भाषेचं ज्ञान हे काही ठराविक व्यक्तींनाच होतं, त्यामध्ये विशेष म्हणजे ब्राह्मण वर्गांना संस्कृत भाषेचं ज्ञान होतं, त्यांच्याशिवाय इतरांना ही भाषा समजू शकत नव्हती। म्हणून जे काही ज्ञान आहे किंवा जे काही तत्वज्ञान आहे हे संस्कृत भाषेमध्ये होतं, परंतु असं संस्कृत भाषेमध्ये असणारं ज्ञान आपल्या बोली भाषेमध्ये सांगण्यासाठी या समाजातील किंवा या देशातील या राज्यातील लोकांना समजण्यासाठी ज्ञानेश्वरांनी संस्कृत भाषेत असणारी ही भगवद्गीता त्याचे मूळ अध्याय, मूळ श्लोक कायम ठेवून मराठीमध्ये म्हणजेच प्राकृत मराठीमध्ये ही रचना केलेली आहे आणि संस्कृत भाषेतील असणारं हे ज्ञान मराठी भाषेमध्ये जनसामान्यांना समजेल अशा सहज सोप्या भाषेमध्ये संत ज्ञानेश्वर यांनी या ठिकाणी सांगितलेले आहे। डॉक्टर किशोर सामंत या ठिकाणी अशा पद्धतीचं वर्णन करतात की संस्कृतातील भक्तिप्रवण तत्वज्ञान आणि अभ्यास, संस्कृतातील भक्तिप्रवण तत्वज्ञान आणि अध्यात्म पहिल्यांदाच ज्ञानेश्वरांनी देशी भाषा प्राकृतामध्ये म्हणजेच मराठीमध्ये रचून जनसामान्यासाठी या ज्ञान ग्रंथाचे द्वारे सर्वांसाठी उघडलेले आहे, म्हणून ज्ञानोबांच्या ज्ञानेश्वरीला देशिकार लेणे असं म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं।
संत ज्ञानेश्वरांनी संतांच्या भक्ती परंपरांच्या मंदिराचा पाया रचलेला आहे, आपण त्या अभंगातून पाहिलेले आहे. संत परंपरेचे देवालयही त्यांनी उभारलेले आहे. भक्ती परंपरेला एक तत्वज्ञानाची व्यापक अशी बैठक तयार करून दिलेली आहे. कीर्तनासाठी अभंग विराण्या लिहिल्या. ज्ञानेश्वरीच्या रूपात गीतेच्या 18 अध्यायावर 9000 ओव्यांचे सुंदर भाष्य मराठीतून ज्ञानदेवाने रचले आहे. केले ज्ञानदेवे गीते देशिकार लेने असा उल्लेख या संदर्भामध्ये डॉक्टर किशोर सामंत या ठिकाणी करताना दिसून येतात. एक प्रतिभा संपन्न देशीय कवी म्हणून त्यांचा लौकिक आहे. अतिंद्रिय परी भोगवी इंद्रिया कळवी मराठीचे नगरी ब्रह्मविद्येच्या सुतार ही ज्ञानदेवाने आपल्या भाविकासाठीची प्रतिज्ञा होती. माझा मराठीचा बोल कौतुके परी अमृतातील पैजा जिंके ऐशी अक्षरे मिळवी अशा स्वरूपाची रचना या ठिकाणी केलेली आहे. मराठीच्या नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळ करण्याची प्रतिज्ञा ज्ञानेश्वरांनी घेतलेली आहे. ज्ञानेश्वरांनी चातुर्वर्ण्याचा पुरस्कार करणाऱ्या वेदांना नाकारलेला आहे, म्हणून त्यांना वेदापेक्षाही गीता श्रेष्ठ वाटलेली आहे. म्हणून ज्ञानेश्वरांनी हे गीतेवर जे अतिशय सुंदर असं काव्य भाष्य लिहिलेलं आहे ज्याला भावार्थ दीपिका किंवा ज्ञानेश्वरी असं म्हटलं जातं, यामधून त्यांनी वारकरी संतांनी भक्ती आणि कर्मयोगाचा समन्वय असणाऱ्या आणि संसार व परमार्थाची सांगड घालणाऱ्या सांगड घालण्याचा पुरुषार्थ जनासमोर ठेवणाऱ्या ज्ञानेशांचा गीतकाव्याचा वारकरी धर्माचे मूलभूत तत्वज्ञान म्हणून त्यांनी स्वीकार केलेला आहे. म्हणूनच ज्ञानदेवी रचला पाया असं या ठिकाणी म्हटलं जातं. संत ज्ञानेश्वर यांनी जी त्या काळामध्ये रचना केलेली आहे, मग त्यामध्ये ज्ञानेश्वरी असते, त्यांचा चांगदेव वासुष्टी हा ग्रंथ असेल, अमृत अनुभव हा ग्रंथ असेल, त्यांचे हरिपाठाचे अभंग असतील, या सर्वच रचना या अतिशय महत्वपूर्ण अशा स्वरूपाच्या आहेत. संत ज्ञानेश्वर यांनी भारतीयांना धर्म अर्थ कर्म भक्ती मोक्ष या पंचपुरुषार्थाची शिकवण दिलेली आहे. भगवत गीतेला समाजाने आपल्या लौकिक आणि पारलौकिक कल्याणाची संजीवनी मानली. ज्ञानेशांनी सर्व धर्म समभाव असलेल्या आणि अखिल मानव जातीला शुभधार्य असलेल्या गीतेवर अत्यंत सुंदर असं काव्य भाष्य केलेलं आहे. भावार्थ दीपिका किंवा याला ज्ञानेश्वरी त्यांनी लिहिलेली आहे. वारकरी संतांनी भक्ती आणि कर्मयोगाचा समन्वय असणाऱ्या आणि संसार व परमार्थाची सांगड घालण्याचा पुरुषार्थ जनासमोर ठेवणाऱ्या ज्ञानेशांच्या गीत काव्याचा वारकरी संप्रदायाने किंवा वारकरी धर्माने मूलभूत तत्वज्ञान म्हणून स्वीकार केलेला आहे. आणि या सर्व काव्यामुळे ज्ञानेश्वरांना किंवा ज्ञानदेवांना वारकरी संप्रदायाचा पाया घालणारे प्रथम असे या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणून ज्ञानदेव रचना पाया यासाठीच त्यांना असं म्हटलं जात. संत ज्ञानेश्वरांनी पसायदानातून संपूर्ण विश्वाच्या कल्याणाचे स्वप्न पाहिलेले आहे. अद्वैत सिद्धांताचे चिरविलासाचे कैवल्यानंदाचे माननी करून सर्वत्र एकच असे आत्मतत्व संचार करते असे मानले आहे. भक्ती मार्ग हा सर्वांसाठी खुला असल्याची खात्री करून त्यांनी दिलेली आहे. ज्ञानदेवाने कर्म भक्ती आणि ज्ञानाचा त्रिवेणी संगम जनसामान्यांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे. भावार्थ दीपिकेकडे देशीय मराठी कवितेचे आणि मराठी देशीय टीकेचे सृजनशील स्रोत म्हणून पाहावे लागते असा प्रकारचा अभिप्राय डॉक्टर किशोर सामंत यांनी या ठिकाणी दिलेला आहे. बोली आरोपाचे रूप द्यावी तसेच अतिंद्रिय परी भोगवी इंद्रिया कळवी अशी ज्ञानदेवांची म्हणजे ज्ञानेश्वरांची प्रतिज्ञा होती. ती त्यांनी भावार्थ दीपिका अमृत अनुभव चांदे 65 हरिपाठाचे अभंग इत्यादी काव्यरत्नामधून पूर्ण केलेली आहे.
ज्ञानदेवांनी आजरामा असे आध्यात्मिक व सांस्कृतिक कार्य केले आहे। क्रांतिदर्शी तत्वचिंतक प्रतिभा संपन्न कवि व समाजावर प्रभाव टाकणारा नीति शिक्षक अशा विविध भूमिकांमधून केवळ 21 वर्षात समाधिस्थ झालेल्या ज्ञानेश्वरांनी वारकरी संत परंपरेचे मांदिये निर्माण केलेले आहे आणि सन 1296 मध्ये आळंदी येथे संत ज्ञानेश्वर यांनी समाधी घेतलेली आहे असा परिचय या ठिकाणी थोडक्यात करून दिलेला आहे। आजच्या तासिकेमध्ये थोडक्यात जो या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये संत ज्ञानेश्वरांचा परिचय करून दिलेला आहे जो अभ्यासक्रमाच्या सोयीसाठी त्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे तोच भाग या ठिकाणी आपण वर्णन केलेला आहे। संत ज्ञानेश्वरांचं चरित्र विविध पुस्तकांमधून आपल्याला दिसून येतं विस्तृत स्वरूपामध्ये आहे आणि या पुस्तकामध्ये जो भाग सांगितलेला आहे किंवा या पुस्तकाला जी प्रस्तावना लिहिलेली आहे त्या दृष्टिकोनातूनच आपण समजून घेणं आवश्यक असल्यामुळे जो काही परिचय या ठिकाणी थोडक्यात देण्यात आलेला आहे तोच या ठिकाणी आपण पाहिलेला आहे। पुढील तासिकेमधून आपण संत ज्ञानेश्वरांचे जे 4 अभंग दिलेले आहेत त्याचा क्रमाक्रमाने या ठिकाणी विचार करणार आहोत। आज आपण या ठिकाणी थांबूया। धन्यवाद।